हॅलो फुडीज, मी अवनी, तुमचं अवनीज कुकबुकमध्ये मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला ब्रेकफास्टसाठी एकदम जबरदस्त रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे हॅश ब्राऊन. चला तर आता साहित्य आणि कृतीकडे वळूया. यासाठी आपल्याला 3 ते 4 बटाटे घ्यायचे आहेत, 1 बारीक चिरून घेतलेला कांदा, 3 ते 4 चमचे मैदा, 2 किसून घेतलेले चीज क्यूब, रेड चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स. यासाठी आपल्याला 1 अंडं घ्यायचं आहे, बारीक चिरून घेतलेले लसूण, लाल तिखट, मिरपूड आणि चवीनुसार मीठ. ही रेसिपी आपण बटाटे न उकडता बनवणार आहोत. आपल्याला बटाटे व्यवस्थित सोलून छान असे बारीक किसून घ्यायचे आहेत. आता आपल्याला या किसलेल्या बटाट्यांमध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून झाल्यानंतर बटाट्याच्या किसाला हाताने व्यवस्थित चोळून चोळून त्यातील आपल्याला स्टार्च पूर्णपणे काढून टाकायचा आहे, जेणेकरून आपले बटाटे काळे पडणार नाहीत. बटाट्याचा किस छान सफेदच राहायला पाहिजे, अजिबात तो काळा पडायला नको. आता आपल्याला 1 भांडं घेऊन त्याच्यावर रुमाल ठेवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण बटाट्याच्या किसामधून पूर्ण पाणी वेगळं करता येईल. आता आपण यामध्ये आपला बटाट्याचा किस घालून घेऊयात. हॅश ब्राऊन बनवताना ते बऱ्याचदा क्रिस्पी होत नाही, सॉगी होतात. तर मी तुम्हाला आज अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचे हॅश ब्राऊन अजिबात सॉगी होणार नाहीत, ते बाहेरून छान क्रिस्पी आणि आतून मस्त सॉफ्ट होतील. तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पहा. आता आपला संपूर्ण किस रुमालामध्ये काढून झालेला आहे. आता रुमालाचे 4 कोपरे एकत्र करून यामधून पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित दाबून दाबून पाणी काढून टाकायचं आहे. पाण्याचा एकही थेंब बटाट्याच्या किसामध्ये राहायला नको. इथे तुम्ही पाहू शकता स्टार्चवालं पाणी पूर्णपणे वेगळं झालेलं आहे आणि आपल्याला छान पांढरा शुभ्र बटाट्याचा किस मिळालेला आहे. आता आपल्याला बटाट्याच्या किसामध्ये 1 कांदा घालून घ्यायचा आहे. तुम्ही कांद्याऐवजी पातीचा कांदा सुद्धा वापरू शकता. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली लसूण घालून घेऊयात. यामध्ये आपल्याला चीज घालून घ्यायचा आहे. साधारण आपल्याला 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे. 1/2 चमचा मिरपूड घालून घ्यायची आहे. यामध्ये आता आपल्याला चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत. चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता. आता आपण यामध्ये मिक्स हर्ब्स घालून घेणार आहोत. साधारण आपल्याला 2 ते 3 चमचे मैदा घालून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ. आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताच्या मदतीने एकजीव करून घ्यायचे आहेत. हॅश ब्राऊन बनवताना बऱ्याचदा ते आतून थोडे कच्चे राहून जातात. अशा वेळी आपण बटाट्याचा किस स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला हॉट बॉइलिंग वॉटरमध्ये टाकायचा आहे, ज्यामुळे तो हाफ कुक होऊन जातो. बटाट्याचा किस आणि इतर सर्व जिन्नस आपले मिक्स करून झालेले आहेत. आता आपण यामध्ये 1 अंडं फोडून घालणार आहोत. जर तुम्ही अंडं खात नसाल किंवा व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंडं पूर्णपणे स्किपसुद्धा करू शकता. याऐवजी तुम्ही यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालू शकता. आता आपलं अंडं आणि बाकी सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आणि छान असं बॅटर रेडी करून घ्यायचं आहे. आता आपलं हॅश ब्राऊनचं बॅटर व्यवस्थित रेडी झालेलं आहे. आपण याचे हॅश ब्राऊन बनवून घेऊयात. आपल्याला आता पॅन गरम करून याला ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे. आता आपण पॅनमध्ये हॅश ब्राऊनचं रेडी केलेलं बॅटर घालून घेऊयात. हे बॅटर पॅनमध्ये घालून झाल्यानंतर याला चमच्याच्या मदतीने आयताकृती आकार द्यायचा आहे. जर तुम्ही हे लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही शेप मेकर्सचा वापर करून याला हार्ड शेप किंवा अजून वेगवेगळ्या शेप्समध्ये सुद्धा बनवू शकता. अशाच प्रकारे आपण आपलं दुसरं हॅश ब्राऊनसुद्धा पॅनमध्ये बनवून घेऊयात. मी इथे खूप कमी तेलामध्ये हॅश ब्राऊन शॅलो फ्राय करून घेत आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करू शकता. जर तुम्ही डीप फ्राय करणार असाल तर हे बॅटर थोडंसं घट्ट बनवा
म्हणजे साधारण यामध्ये अजून एक चमचा किंवा दोन चमचे मैदा ॲड करू शकता, जेणेकरून हे बॅटर छान घट्ट होईल. आता आपले हॅश ब्राऊन एका बाजूने रेडी झालेले आहेत, यांना थोडंसं लूज करून घ्यायचं आहे आणि पलटवून घ्यायचं आहे. आपण हे छान दुसऱ्या बाजूने सुद्धा रेडी करूयात. हॅश ब्राऊन बनवताना गॅसची फ्लेम थोडी स्लोच ठेवा, हे मंद आचेवर खूप छानपणे आतपर्यंत व्यवस्थित शिजतात. यांना आपल्याला हे अगदी दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. जर तुम्ही डीप फ्राय करत असाल तर हे अगदी 2-3 मिनटामध्येच व्यवस्थित क्रिस्पी होतात. शॅलो फ्राय करताना थोडा वेळ लागतो. इथे तुम्ही पाहू शकता आपले हॅश ब्राऊन किती छान दिसत आहेत ते, आणि मस्त क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत. याची आउटर लेअर छान क्रिस्पी झालेली आहे. मी दाखवलेल्या रेसिपीशिवायसुद्धा मी आज तुम्हाला अशा 2 टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचे हॅश ब्राऊन अगदी क्रिस्पी होतील. पहिली म्हणजे हॅश ब्राऊन बनवताना आपण जेव्हा मैदा घालतो त्या मैद्यासोबतच 2 चमचे तांदळाचं पीठसुद्धा घाला, हे अगदी कुरकुरीत होतात. याशिवाय तुम्ही एका अंड्याऐवजी 2 अंडी घातली तर याची आउटर लेअर छान क्रिस्पी होते आणि हे आतून अगदी सॉफ्ट राहतात. तुम्ही यांना हाफ शॅलो फ्राय करून फ्रीजसुद्धा करू शकता, हे 1-2 आठवडे अगदी छान राहतात. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आपले हॅश ब्राऊनसुद्धा रेडी झालेले आहेत, यांना आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि अगदी परफेक्ट असे हॅश ब्राऊन रेडी झालेले आहेत. तुम्ही हॅश ब्राऊनसोबत वेगवेगळ्या प्रकारचे डीपसुद्धा सर्व करू शकता, जसं की टोमॅटो केचप, मेयोनीज, सार क्रीम किंवा मिंट मेयो, अशा वेगवेगळ्या मेयोसुद्धा तुम्ही यासोबत सर्व करू शकता. इथे तुम्ही पाहू शकता आपले हॅश ब्राऊन किती छान रेडी झालेले आहेत. तुम्हाला झटपट बनणारी ही ब्रेकफास्ट रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अवनीज कुकबुकला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीजसाठी बेल आयकनसुद्धा क्लिक करा. थँक्यू.